दिलेला आहे हा व्हिडिओ येईल की ज्याच्यामध्ये बाबा हा शेतकरी आहे तो शेतीचे वेगवेगळे प्रयोग करत असतो. जरा उंच त्यामध्ये असं दिलं आहे की मी जे सांगित होतो शेतकरी हा शेतीमध्ये विविध प्रयोग करत असतो त्याची माहिती तो कुठनं घेतो. मग स्टार्ट होईल प्रदर्शन झाल्यानंतर की हे एंट्रन्स गेटवर आला त्याला तो आत आल्यानंतर मोबाईलवर सगळे अशा प्रवेशद्वारावर आत जाऊन मुख्य प्रवेशद्वारासमोर लॉबीमध्ये प्रवेश करता येते. हा प्रवेशद्वाराला आला लॉबीमध्ये सगळे वेगवेगळे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये साधारणतः त्या साहेबांचं जे भाषण आहे किंवा दादा भूषण साहेबांचं जे भाषण आहे हे त्यांच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला. त्याला रिसोर्स शेतकरी म्हणतात आणि तो रिसोर्स शेतकरी जो आहे तो इतर लोकांना गाईड करू शकतो. असे महाराष्ट्रातले जवळजवळ 1000 पाहायला मिळेल. आणि एखाद्याला समजा आहे ना समजा कुठल्या रेशीम उत्पादन करायचं तर रेशीम मधलं कोणी एखादं मशिनरी घ्यायची असेल तसं त्याला त्याची जुनी मशिनरी विकायची असते. ऍग्रिकल्चर ओएलएक्स पहिल्यांदाच आम्ही ह्याच्यात ठेवलं ते पण मोफत. एखादं ऍग्री क्लिनिक म्हणजे काय प्रत्येकाची एक वेगळी समस्या असते त्याच्यासाठी कुठलं तर सेमिनार टोटल ऐकायचं तंत्रज्ञान त्याच्याबद्दलची त्याची उत्तरं त्याला देऊ शकतात. त्याच्याबरोबरच आहे ना आजूबाजूच्या असा हे सगळा विषय आहे. मी थोडासा डेमो तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतो. देश असल्यामुळे आमचे नेते माननीय जयंत पाटील साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंधान मंत्री महाराष्ट्र राज्य तर यांचा वाढदिवससुद्धा त्यांना शोभेल असा आगळावेगळा होण्यासाठी आम्ही सर्व आमची टीम सांगली शहर जिल्ह्याची त्यांनी एक नवीन उपक्रम करायचा ठरवला तो म्हणजे व्हर्च्युअल कृषी प्रदर्शन म्हणजे ऑनलाईन कृषी प्रदर्शन एक नवीन संकल्पना आम्ही ती शोधून काढली आणि ती भारतामध्ये प्रथमच सांगली येऊन चालू होते आहे. आणि त्याचे जनक आमचे टेक्निकल राजेश शहा यांनी मला ती आयडिया दिली ती आम्हाला सर्वांना पटली आणि आम्ही ती चालू केली. त्यामध्ये थोडक्यात आमचं सगळ्याचा मानस असा आहे की बांध्यावरून शेतकऱ्याला सर्व तिथं माहिती मिळायला पाहिजे इंटरनॅशनल शेतीची आणि भारतात कुठं कुठं शेतीला काय काय चालू आहे आणि इंटरनॅशनल लेवलला कुठल्या शेतीला काय वापरलं जातं काय वापरलं जात नाही याचा अभ्यास सगळा व्हावा म्हणूनही आम्ही शोधून काढलेलं एक नवीन तंत्र आहे. त्या तंत्रामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे स्टॉल सर्व प्रकारचे वाहन शेती उपयोग सगळं वाहनाची माहिती सर्व प्रकारचे खत असतील सर्व प्रकारचे शेतीला उपयोग असणारे अवजारे असतील सर्व शेतीला जे रिलेटेड ज्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर शेती एखादं द्राक्ष पीक आहे ऊस पीक आहे त्याचे एक्सपर्ट्स असतील त्यांच्याबरोबरसुद्धा त्यांना संवाद करता येईल अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही त्यात आणायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे भारतातला पहिला प्रयोग आहे. तर ह्याची व्याप्ती किती होईल मी आज सांगू शकत नाही कारण की आपण ऑफलाईन जे शेती प्रदर्शन करतो जागेवर तिथं एक ठराविक भागातील आणि ठराविक एरियातली लोकं येतात ह्याची व्याप्ती परदेशापर्यंत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आमचा मानस आहे 3.5 ते 4 कोटी लोक या पहिल्या आठवड्यात बघतील आणि हे आम्ही ह्याचं कधी थांबवणार नाही आहे. त्यात नवीन नवीन जे ॲड होईल नवीन नवीन ज्या ॲड कल्पना होतील त्या ॲड करत जाणार आणि ह्याची व्याप्ती वर्ष चालो 6 महिने चालो ते चालवत राहणार. तर निश्चित हा सक्सेस प्रयोग होईल असं माझा मानस आहे. आणि सर्व यासाठी खास करून राहुलदादा पवार असतील आमचे कमलाकर पाटील सागर घोडके आमचे अभिजित हरगे आमचा नाना पाटील आमचे संजय तोडकर या सगळ्यांनी मला या विषयात साथ दिली आणि हा तुम्ही पत्रकार मित्र चांगले साथ देशील असं मी समजतो आणि थांबतो.